टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती वाढतच चालली आहे या प्रकरणी आतापर्यंत तुकाराम सुपेसह अनेकांना अटक झाली आहे दरम्यान परीक्षेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे संदर्भात शिक्षण आयुक्तांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे या शिक्षण शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी पेपरफुटीची पाठोपाठ एक, पाथ एक प्रकरणं बाहेर येतात आणि याच सगळ्या अनुषंगाने आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दे लोकांनी एकत्र एक वेगवेगळ्या संस्थांनी दे शिक्षण आयुक्तांची भेट घेतलेली काय नेमकी त्यांची भूमिका जाणून घेऊयात पेपरफुटीची एक एक प्रकरण बाहेर आली आणि यातला एक महत्वाचं ठरलं ते म्हणजे टीईटी ज्याच्यावरती सगळ्या प्रक्रियेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुम्ही मध्यंतरी अण्णा हजारांची भेट घेतली काय मागणी आहे आता याबाबतीत टीईटीचा घोटाळा पुढे आलाच आहे परंतु आज आम्ही अशा एका वेगळ्या घोटाळ्याकडे लक्ष वेधलं की टी ई टीतून सुटण्यासाठी दोन हजार बारापूर्वी हे शिक्षक आमच्याकडे काम करत होते असं महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांच्या बाबतीत संस्थाचालकांनी दाखवलं आणि लाखो रुपये अधिकाऱ्यांनी आणि संस्थाचालकांनी कमावलेत याच्याबद्दल चौकशी आयोग नेमावा अशी आमची मागणी आहे याचं कारण असं की टी ई टी दोन हजार बाराला ला लागू झाल्यानंतर त्याच्या आधीपासून शिक्षकांचं रेकॉर्ड तयार केलं गेलं आणि त्या शिक्षकांना टी ई टीमधून सुटका यांनी मिळवून घेतली दुसरी गोष्ट अशी की विनाअनुदानितमधून अनुदानितवर येण्यासाठी एक जी आर शासनाने काढला तर विनाअनुदानितवर नसलेले रोस्टर नसलेले शिक्षक त्यांनी नेमले हा एक भाग आहे आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती झाली आणि हा टीईटीचा घोटाळा त्याची व्याप्ती बघता हे एक दोन प्रकरण तपासण्याचा अर्थ नाही तर सरकारने याच्यावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि त्याचबरोबर चौकशी आयोग नेमावा आता जो पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे त्यामध्ये अनेकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने झालेल्या असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते हो नियुक्त झालेल्याच आहेत पण मग जर नियुक्त चुकीच्या आहेत तर रद्द झाल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी मुलं पास झाली आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे याचं कारण असं की खूप मोठ्या अपेक्षेने खूप हुशार मुलं या टी टी पास झालेल्या आहेत आणि ते जर शिक्षण व्यवस्थेत आलेत ही व्यवस्था सुधारेल परंतु जर तुम्ही त्यांना बाहेर ठेवून जर चुकीच्या लोकांना शिक्षण व्यवस्थेत ठेवलं तर तरुणांमध्ये एक नैराश्य पसरेल आणि कुणीही चांगला गुणवंत विद्यार्थी शिक्षक व्हायला धजावणार नाही साने गुरुजींचा महाराष्ट्र नाणे गुरुजींचा महाराष्ट्र ठरेल अशी भीती वाटते कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी साम टी व्ही पुणे